ओके okay. सगळ्यांना नमस्कार सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या लेक्चरमध्ये राज्यसेवा दोन हजार पंचवीस राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीस किंवा यूपीएससी पी एस सी राज्यसेवा परीक्षा किंवा यूपीएससी परीक्षा तुमच्यापैकी जे विद्यार्थी राज्यसेवा किंवा यूपीएससी किंवा दोन्ही या दोन्ही परीक्षांची तयारी करत असाल तर या सर्वांसाठी आजपासून आपण एक नवीन बॅच सुरू करतो आहे तुम्हाला मेसेज आलेला आहे सगळ्यांना माहिती आहे तो मला सगळ्यात पहिले सांगा की तुम्ही सगळेच राज्यसेवा करणारे आहात का मला यस और नो कमेंट करून सांगा जितकेही जॉईन झालेले आहेत ठीक आहे है, हँड रेस केला तरी चालेल सुमित ओंकार रुपाली रोहन येस yes. अहिरे भरत येस yes, व्हेरी गुड सो so, ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर माझे काही लेक्चर्स केले असतील किंवा आधी जुन्या पॅटर्नमध्ये सुरुवात केली असेल तर सगळ्यांसाठी ही सूचना आहे की पॅटर्न आता बदललेला आहे तुम्ही मागच्याच आठवड्यात जर न्यूजपेपर कटिंग्स किंवा न्यूजपेपर आर्टिकल्स वाचले असतील तर एम पी एस सीने त्याच्यात जाहीर केलेला आहे की जो नवा पॅटर्न आहे तो आम्ही दोन हजार पंचवीस पासून लागू करणार आहोत तो त्याच्यामुळे पुढच्या वर्षीची जी मेन्स असणार आहे ती नव्या अनुसार असणार आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण राज्यसेवा परीक्षा राज्यसेवा परीक्षा आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा पूर्व पूर्वपरीक्षेमध्ये तर काही बदल नाही आहे मुख्य परीक्षेमध्ये बदल आहे मुख्य परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदल बदल आहे तर त्यामुळे या दोन्ही पॉइंट ऑफ व्ह्यू आपण अभ्यास करणार आहोत आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की ही जी लेक्चर सिरीज आहे ही फक्त इकॉनॉमिक आणि सोशल डेव्हलपमेंट इकॉनॉमिक आणि सोशल डेव्हलपमेंट या विषयावर असणार आहे याच्यामध्ये पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की पंधरा पंधरा प्रश्न येतात इकॉनॉमिक्सवर आणि मुख्य परीक्षेमध्ये जवळजवळ शंभर ते एकशे पंचवीस मार्कांचं वेटेज फक्त इकॉनॉमिक्सला असतं आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वर्णनात्मक पॅटर्न झालेलं आहे वर्णनात्मक मग याच्यामध्ये जे आ, लेखन कौशल्य आहे लेखन कौशल्य याचाही विकास आपण करणार आहोत अँसर रायटिंग प्रॅक्टिस आपण करणार आहोत अँसर रायटिंग कसं करायचं हे आपण शिकणार आहोत ठीक आहे तर पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोघांचा समग्र अभ्यास आपला होणार आहे तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांनी राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा फॉर्म भरला असेल दोन हजार चोवीसचा तर अशाही विद्यार्थ्यांसाठी ही, ही लेक्चर सिरीज फार उपयुक्त ठरणार आहे कारण की पूर्व पूर्वपरीक्षाचा सिलेबस तर काही बदललेलं नाही आहे सगळे टॉपिक सेम आहेत सगळे कन्सेप्ट सेम मा आहेत मग अशामुळे राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस आणि दोन हजार पंचवीसची मुख्य परीक्षा नवीन पॅटर्नची या सगळ्यांची एकत्रित तयारी तुमची होणार आहे विषय असणार आहे आर्थिक आणि सामाजिक विकास सो आपण स्टार्ट करूयात सुरुवातीला अभ्यासक्रम आपण समजून घेणार आहोत अभ्यासक्रमाचं ज्या प्रिंट्स आहेत अभ्यासक्रमाच्या ज्या पी डी एफ आहेत त्या टेलिग्राम चॅनलवर मी शेअर केलेल्या ले आहेत लेक्चर संपायच्या अगोदर मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक देईल अभ्यासक्रम टेलिग्रामवर पण आहे व्हॉट्सॲपवर पण मी शेअर करीन आणि आपल्या ॲपवर आप सुद्धा मी अपलोड करणार आहे तिथून तुम्ही कुठूनही अभ्यासक्रमाची पीडीएफ डाउनलोड करून घेऊ शकता सो आर यू एक्सायटेड मला सांगा येस आर नो आपण एक एक uh, म्हणजे एक पद्धत लावून घेऊयात कमेंट करताना वाय किंवा एन तुम्ही असं कमेंट करून जर मला सांगितलं तर मला अजून ते uh, कळेल की तुम्ही पार्टिसिपेट करता आहात तुम्ही या स लेक्चरमध्ये सहभागी होतात आहात uh, मध्ये मध्ये आपण uh, माईक ऑन करण्याची पण संधी देऊयात सगळ्यांना ज्याला माईक ऑन करून प्रश्न विचारायचा आहे अशा व्यक्ती सुद्धा आप माइक ऑन करून आपला प्रश्न विचारू शकतात ओके सो येस ऑर नो मध्ये मला सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं सा आहे वाय ऑर एन ओके सो आर यू एक्सायटेड फक्त एकाच येस रोहन सुमित चला सो so, सगळ्यात पहिले आपण अभ्यासक्रम जाणून घेणार आहोत तर अभ्यासक्रम तुम्हाला सगळ्यांना आता पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम सगळ्यांना माहिती असेल एव्हा ना कारण की परीक्षेचा जो पॅटर्न आहे तो बरेच दिवस अगोदर आलेला आहे पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम सगळ्यांना माहिती असेल असे मी असे मी गृहीत धरतो आणि शॉर्टमध्ये आपण पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम डिस्कस करू आणि डायरेक्ट राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस याचा अभ्यासक्रम आपण डिस्कस करायला घेऊयात सो पूर्वपरीक्षा राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि युपीएससी पूर्वपरीक्षा या दोघांचा सिलेबस सेम आहे आणि आर्थिक आणि सामाजिक विकास याच्यामध्ये हे टॉपिक आहेत सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकास शाश्वत विकास त्यानंतर पॉवर्टी म्हणजे गरिबी किंवा दारिद्र्य इन्क्लुजन म्हणजे समावेश डेमोग्राफिक्स म्हणजे लोकसंख्याशास्त्र आणि सोशल सेक्टर इनिशिएटिव म्हणजे सामाजिक क्षेत्रातील पुढाकार म्हणजे गव्हर्नमेंटच्या स्कीम्स गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आणि हे एटसेट्रा आता एटसेट्रा काय आहे तर बरेचशे मुद्दे मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात आहेत मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात बरेचसे मुद्दे आहेत ठीक आहे तर त्या मुद्द्यांवर देखील आपल्याला पूर्वपरीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात हे आपल्याला समजून घ्यायचं आहे सो so, मी असं गृहीत धरतो की पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम सगळ्यांनाच माहिती आहे आता तुमच्यापैकी जर कोणाला अभ्यासक्रम माहिती नसेल तर त्यांनी मला कमेंट करून सांगा मी त्यांना सेपरेट अभ्यासक्रम पाठवेल आणि त्यांच्याशी सेपरेट व्हॉट्सअपवर किंवा कॉलवर बोलेल सो so, हे जे सगळे मुद्दे आहेत या सगळ्या मुद्द्यांवर पंधरा प्रश्न राज्यसेवा परीक्षेमध्ये येतात आणि हे सगळे मुद्दे हे मुख्य परीक्षेसाठी पण आहेत या सगळ्या मुद्द्यांचा मुख्य परीक्षेसाठी सुद्धा अभ्यास करायचा आहे परंतु नवीन पॅटर्न अनुसार आपल्याला उत्तर लेखन करायचं आहे ठीक आहे उत्तर लेखन काय आहे प्रश्न कशाप्रकारे विचारले जातात मार्किंग स्कीम काय आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत सो मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आपण येऊयात मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये हे जर ठळक ठळक मुद्दे बघितले तर हे दहा मुद्दे आहेत मित्रांनो आता मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम समजून सांगताना पूर्व परीक्षेचा पण रेफरन्स येणार आहे पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम वेगळा आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम वेगळा अशातला काहीही भाग नाहीये ठराविक मुद्दे आहे तेच ठराविक मुद्दे तुम्हाला प्रिलिम्समध्ये विचारले जातात आणि त्याच ठराविक मुद्द्यांवर मुख्य परीक्षेवर प्रश्न विचारला जाणार आहे त्यामुळे सिलेबस वेगळा आहे बाबा प्रिलिमचा सिलेबस वेगळा आणि मेनचा सिलेबस वेगळा असं काहीही नसणार आहे आणि इथून पुढे मी प्रिलिमचा अभ्यास करतो आहे आणि नंतर मी मेनचा अभ्यास करणार आहे असंही काही नसणार आहे तुम्ही जो जो अभ्यास करणार तो पूर्व परीक्षेला पण कामात येईल तो मुख्य परीक्षेला देखील कामात येणार आहे सो हे दहा मुद्दे आहेत मित्रांनो आता राज्यसेवा किंवा युपीएससी ही जी मुख्य परीक्षा आहे त्याच्यामध्ये अर्थव्यवस्था आपल्याला कुठे पाहायला मिळतो पेपर क्रमांक तीन मध्ये पेपर क्रमांक तीन मध्ये आपल्याला हा घटक पाहायला मिळतो इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट ठीक आहे आणि याच्यामध्ये शंभर ते एकशे पंचवीस मार्कांचं वेटेज असतं ठीक आहे काही प्रश्न हे दहा मार्कांचे असतात काही प्रश्न हे पंधरा मार्कांचे असतात ठीक आहे म्हणजे दहा मार्कांचे दहा प्रश्न म्हणजे शंभर मार्क सॉरी जर एक मिनिट काही प्रश्न हे दहा मार्काचे असतात काही प्रश्न हे पंधरा मार्काचे असतात दहा मार्कांसाठी जर प्रश्न विचारला असेल तर दीडशे शब्दात उत्तर लिहायचं असतं आणि पंधरा मार्कांसाठी जर प्रश्न विचारला असेल तर अडीचशे शब्दामध्ये उत्तर द्यायचं असतं अशा प्रकारचा हा फॉरमॅट आहे तर हे दहा मुद्दे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजन ठीक आहे या मुद्द्यामध्ये काय आहे आपण बघूयात भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजन संसाधनांचे एकत्रीकरण आर्थिक वाढ आर्थिक वाढ आर्थिक विकास आणि रोजगाराशी संबंधित समस्या ठीक आहे हा मुद्दा पहिला आहे आता मला कमेंट करून सांगा की हे सगळेच पॉइंट्स हा जो पहिला मुद्दा आहे हा जसाच्या तसा पूर्वपरीक्षामध्ये पण विचारला जातो का हो? मला कमेंट करून सांगा येस ऑर नो पहिल्या मुद्द्यामध्ये जे आपण बघितल्या गोष्टी हे पूर्वपरीक्षेमध्ये पण विचारलं जातं का येस ऑर नो भारतीय अर्थव्यवस्था पहिला मुद्दा दुसरा मुद्दा नियोजन तिसरा मुद्दा संसाधनांचे एकत्रकरण आर्थिक वाढ चौथा मुद्दा आर्थिक विकास पाचवा मुद्दा आणि रोजगार सहावा मुद्दा सो हे पूर्वपरीक्षेमध्ये पण हे टॉपिक विचारले जातात का येस और नो मला सांगा भरत अहिरे येस हे सगळेच मुद्दे येस सुशील अगदी बरोबर हे सगळेच मुद्दे पूर्वपरीक्षेमध्ये देखील विचारले जातात येस व्हेरी गुड रोहन हे सगळेच मुद्दे पूर्वपरीक्षेमध्ये पण विचारले जातात याच्यावर तुम्हाला पूर्वपरीक्षेमध्ये मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात ठीक आहे आणि याच मुद्द्यांवर उत्तर लेखन करायचं असतं मुख्य परीक्षेमध्ये आता आपल्याला काय करायचंय जसं आपण नेहमी करतो तुम्हाला सगळ्यांना माहितीये की अभ्यास करण्याची जी योग्य पद्धत आहे ती आपल्याला अभ्यासक्रमापासून सुरुवात करायची आहे आणि हा अभ्यासक्रम आपल्याला नीट समजून घ्यायचा अभ्यासक्रमामधला एक एक शब्द आपल्याला नीट समजून घ्यायचा अभ्यासक्रमाची आपल्याला फोड करता आली पाहिजे अभ्यासक्रमामध्ये नेमके किती टॉपिक्स आहेत हे कळलं पाहिजे सो आजच्या या पहिल्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासक्रम नीट समजून घेणार आहोत अभ्यासक्रमामधले टॉपिक समजून घेणार आहोत आणि अभ्यासक्रमातले जे कळीचे शब्द आहेत महत्वाचे शब्द आहेत ते आपण समजून घेणार आहोत सो भारतीय अर्थव्यवस्था हा जो पहिला टॉपिक आहे याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये जी आहेत यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात भारतीय अर्थव्यवस्थेची काय काय वैशिष्ट्ये आहेत जरा तुम्हाला विचारलं तर मला तुम्ही कमेंट करून सांगता का भारतीय अर्थव्यवस्थेचं एक वैशिष्ट्य कोणी कमेंट करून सांगू शकता का मला सांगा किंवा तुम्ही माईक ओपन करून पण सांगू शकता मी तुम्हाला माईक ओपन करण्याची परवानगी देतो भारतीय अर्थव्यवस्थेचं एक कुठलं तरी वैशिष्ट्य तुम्ही सांगा येस yes, कोण सांगतोय मी बघतो बरेच नवीन विद्यार्थी पण जॉईन झाले आहेत वैश वैशाली सुमित ओंकार चला व्हेरी गुड भूषण भारतीय अर्थव्यवस्थेचं एक वैशिष्ट्य खूप सोपं आहे मी सांगू का चला मी सांगतो मग तुम्ही मग मा, माझी वाट अशी आहे की पुढचा पुढचं वैशिष्ट्य तुम्ही सांगायचं खूप सोपं आहे भारतीय अर्थव्यवस्थेची एक वैशिष्ट्य म्हणजे ही आपली समाजवादी समाजवादी तत्व आहेत भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये समाजवादी तत्व आहेत मान्य आहे का तुम्हाला येस नो मान्य आहे तुम्हाला समाजवादी तत्व आहेत ठीक आहे त्यानंतर आपली भारतीय अर्थव्यवस्था कशी आहे मिश्र अर्थव्यवस्था आहे आता हे तर सगळ्यांनाच माहिती आहे मिश्र अर्थव्यवस्था आहे तर मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय याच्यामध्ये भांडवलशाही म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे कशी याच्यामध्ये कि शासन किंवा शासकीय अर्थव्यवस्था आणि प्रायव्हेट किंवा खाजगी खाजगी अर्थव्यवस्था या दोन्ही अर्थव्यवस्था असतात हे तर खूप सोपं आहे मग भारतीय अर्थव्यवस्थेची अजून कोणती कोणती वैशिष्ट्य आहेत या वैशिष्ट्यांवर आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत आता एक साधं तुम्हाला एक्झाम्पल सांगतो बघा मुख्य परीक्षेचा जो जुना पॅटर्न होता तो खूप कठीण होता कारण की त्याच्यामध्ये पाठांतर खूप करावं लागायचं घोकमपट्टी करावी लागायची जास्तीत जास्त फॅक्ट पाठ कराव्या लागायच्या तुम्ही दीडशे फॅक्ट पाठ केल्या तर त्याच्यावर एकशे एक्कावन्न फॅक्टवर प्रश्न येऊ शकत होता तुम्ही एक हजार फॅक्ट पाठ केल्या तर एक हजार एकवी जी फॅक्ट आहे त्या वर प्रश्न विचारला जाऊ शकत होता त्याच्यामुळे पाठांतराला पण लिमिट होती किती पाठांतर करायचं कारण की तुम्ही जेवढं जास्त पाठांतर कराल त्याच्या बाहेरचा प्रश्न येण्याची शक्यता दाट होती परंतु नवीन पॅटर्नमध्ये उत्तर लिहिताना तुम्हाला पाठांतर नसा तरी चालणार आहे तुम्हाला बेसिक संकल्पना माहिती असेल तर तुम्ही तुमच्या भाषेमध्ये उत्तर लिहून चांगले चांगले मार्क्स मिळू शकता आता भारतीय अर्थव्यवस्थेचं एक खूप सुंदर उदाहरण सांगतो त्याच्यावर युपीएससीच्या मागील वर्षांमध्ये प्रश्न आलेला आहे की साधारणतः काय होतं मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की कुठलीही अर्थव्यवस्था तीन स्टेजेस मध्ये विकसित होते अर्थव्यवस्थेच्या तीन स्टेजेस तुम्हाला माहिती आहेत पहिल्या स्टेजमध्ये काय होतं तर प्राथमिक प्राथमिक क्षेत्र जे असतं प्राथमिक क्षेत्राचा विकास होतो आता तुम्ही उदाहरण देऊ शकता का मला प्राथमिक क्षेत्राचा विकास म्हणजे कोणतं क्षेत्र तुम्ही उदाहरण देऊ शकता का कमेंट करून सांगा बरं चला सगळ्यांनी तयार राहायचं आहे कमेंट करण्यासाठी तयार राहायचं आहे कोणीही आळस दाखवायचं नाहीये कोणीही रिलॅक्स बसू नका याच्यामध्ये सहभागी व्हा तुम्हाला जर कमेंट करायला कंटाळा येत असेल किंवा वेळ लागत असेल तर डायरेक्टली माईक ओपन करा आणि मला सांगा की प्राथमिक क्षेत्र म्हणजे काय प्राथमिक क्षेत्राचं एखादं उदाहरण द्या मत्स्य 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 व्यवसाय ओके अजून मत्स्य व्यवसाय अजून दुसरा एक्झाम्पल चला एक उदाहरण रोहनने दिलं सुशील व्हेरी गुड फार्म म्हणजे काय शेती शेती व्यवसाय व्हेरी गुड व्हेरी गुड सुशील अजून सुमित सांगू शकता का सुमित भूषण चला प्रत्येकाने एक एक उदाहरण दिलं तर आपल्याकडे भरपूर उदाहरणं होतील चला अथर्व अथर्व आत्ता जॉईन झालेला आहे प्राथमिक क्षेत्राचं उदाहरण देऊ शकतो का अथर्व वैशाली रुपाली चला एक सोपं उदाहरण मी सांगतो मायनिंग मायनिंग म्हणजे काय तर खनन व्यवसाय खनन व्यवसाय ठीक आहे जे लोह खनिज आहे अल्युमिनियम खनिज आहे किंवा कोळसा आहे त्याचं जे आपण खनन करतो तो ते क्षेत्र म्हणजे प्राथमिक क्षेत्र ठीक आहे मग सुरुवातीला प्राथमिक क्षेत्राचा विकास होतो मग दुसऱ्या टप्प्यामध्ये जे द्वितीय क्षेत्र आहे द्वितीय क्षेत्र या क्षेत्राचा विकास होतो द्वितीय क्षेत्राचा विकास आता तुम्ही सांगू शकता का द्वितीय क्षेत्राचा विकास म्हणजे काय पाणी पान, पुरवठा पाणी पुरवठा बांधकाम ओके एम ए ओके व्हेरी गुड आ, मिल्क दुग्ध व्यवसाय हा शेती आणि शेतीशी संबंधित आहे त्याच्यामुळे तो प्राथमिक क्षेत्रातील सुशील व्हेरी गुड उद्योग उद्योग बघा सेकंडरी जे आहेत ना तुम्हाला सांगतो सिंपल कसं लक्षात ठेवायचं है, जे प्राथमिक क्षेत्र आहे म्हणजे आशे क्षेत्र किंवा असा उद्योग जो निसर्गावर अवलंबून आहे मग असे कोणते कोणते उद्योग आहेत जे किंवा असे कोणत्या कोणत्या आर्थिक घडामोडी निसर्गावर अवलंबून आहे मत्स्य व्यवसाय मत्स्य व्यवसाय हा निसर्गावर अवलंबून आहे कारण की आपण निसर्गावर अवलंबून राहून मत्स्यपालन करू शकतो मासे मारू शकतो शेती व्यवसाय हा निसर्गावर अवलंबून आहे खनन उद्योग हा निसर्गावर अवलंबून आहे मग त्याच्यामुळे हे सगळे प्राथमिक क्षेत्रातले उद्योग आहेत किंवा प्राथमिक क्षेत्रातल्या या गोष्टी आहेत सगळ्या आता द्वितीय क्षेत्रामध्ये काय येतं द्वितीय क्षेत्र कसं लक्षात ठेवायचं तर प्राथमिक क्षेत्रातल्या कच्चा माल हा उपयोग करून आपण कोणतीतरी नवीन वस्तू बनवतो त्याला आपण त्या क्षेत्राला आपण म्हणतो द्वितीय क्षेत्र मग आता याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग उत्पादन किंवा मॅन्युफॅक्चरिंग ठीक आहे ज्या काही तुम्हाला मॅन्युफॅक्चर्ड गुड्स दिसतात उत्पादित वस्तू दिसतात त्यांच्या जेवढेही उद्योग असतील मग स्टील असेल सिमेंट प्रोडक्शन असेल किंवा क्लोदिंग किंवा टेक्सटाईल व्यवसाय असेल या सगळ्या गोष्टी या द्वितीय क्षेत्रामध्ये येतात ठीक आहे स्टील सिमेंट टेक्सटाइल ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी द्वितीय क्षेत्रामध्ये येतात आता तिसरा जो टप्पा आहे तो म्हणजे तृतीयक तिसरा जो टप्पा आहे तृतीयक तृतीयक टप्पा म्हणजे काय तर सगळ्या अर्थव्यवस्थेला सेवा पुरवणे म्हणून आपण याला सेवा क्षेत्र पण म्हणतो मग त्याच्यामध्ये अगदी बरोबर आहे एम ए एम uh, एम मला तुमचं नाव नाही माहिती म्हणून तुम्हाला मी एम एस म्हणणार फक्त आता तुम्ही जर तुमचं नाव टाईप केलं तर नाव घेता येईल तृतीय क्षेत्र सेवा उदाहरणार्थ बँकिंग व्हेरी गुड बँकिंग सेवा इन्शुरन्स सेवा त्याच्यानंतर इंटरनेट सेवा ज्या काही सेवा असतील आता जसं ऑनलाईन क्लासेस तुम्ही करता आहात ऑनलाईन मी शिकवतोय आहे तुम्हाला त्याच्यामुळे हो ही पण एक हे पण एक सेवा क्षेत्र आहे तो त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची सेवा म्हणजे प्राथमिक क्षेत्र असो किंवा द्वितीय क्षेत्र असो कुठल्याही उद्योगाला जर कुठली सेवा पुरवली जात असेल तर त्याला आपण तृतीय क्षेत्राचा भाग मानणार आणि म्हणून त्याला आपण सेवा क्षेत्र देखील म्हणणार मग आता हा जो क्रम आहे हा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला याच्यात तुम्हाला एक एक वेगळा कन्सेप्ट सांगायचा कन्सेप्ट शिकवायचा आहे या माध्यमातून की कुठलाही देश कुठल्याही देशाचा आर्थिक विकास आर्थिक प्रगती या तीन टप्प्यामध्ये होते जगाच्या पाठीवर हे स्टँडर्ड आहे ही स्टँडर्ड पद्धत आहे परंतु जर आपण भारतीय अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य बघितलं इंडियन इकॉनॉमी तर भारताच्या केसमध्ये असं झालेला नाही भारताच्या केसमध्ये भारत अगदी एच्या स्टेज पासून डायरेक्ट सीवर शिफ्ट झालेला आहे भारतामध्ये द्वितीय क्षेत्राचा विकास हा झालेलाच नाही भारतामध्ये प्राथमिक क्षेत्राचा विकास झाला त्यानंतर डायरेक्ट तृतीय क्षेत्राचा विकास झाला आहे की नाही एक वेगळी गोष्ट आहे इंटरेस्टिंग गोष्ट आहे भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल नवीन आपल्याला काहीतरी माहिती मिळते तर अशा पद्धतीचे जे ऑब्झर्वेशन आहेत अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाणार आहे हा जो अभ्यासक्रमामधला पहिला घटक आहे भारतीय अवस्थ अर्थव्यवस्था आणि तिची वैशिष्ट्ये कळलं आहे का कमेंट करून सांगा येस ऑर नो सगळ्यांनी आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी कमेंट केली नाही आहे कमेंट करून सांगा येस ऑर नो सगळ्यांनी भाग घ्या <coughs> डिस्कशन मध्ये भाग घ्या कमेंट सेक्शन मध्ये भाग घ्या म्हणजे मला कळेल की तुम्हाला कळतं आहे की नाही तुम्ही सूर्यवंशी व्हेरी गुड बाकीच्या वैभव वैशाली एम ए अथर्व रुपाली व्हेरी गुड येस yes, व्हेरी नाईस nice. सो so, भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात मध्यंतरी शिकवत असताना जर कोणाला काही डाऊट असला तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की सर डाऊट आहे यानुसार डाऊट असं टाका मग मी तुम्हाला वाटल्यास माईक ओपन करायची संधी दिली मग माईकमध्ये तुम्ही डायरेक्टली पटकन तुमचा डाऊट सांगू शकता कारण की कमेंट टाईप करणं हे जरा बोरिंग काम आहे मला पण कळतं कमेंट टाईप करण्यामध्ये वेळ भरपूर वाया जातो त्यामुळे डायरेक्टली तुम्ही माझ्याशी बोलू शकता भारतीय अर्थव्यवस्था हा पहिला मुद्दा त्यानंतर नियोजन आता नियोजन हा जुन्या सिलेबसचाच भाग आहे पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न विचारले जातात मुख्य परीक्षेमध्ये हे नेहमीपासून प्रश्न विचारले जात होते त्यामुळे नियोजन हा काही नवीन टॉपिक नाही आहे परंतु नियोजन कशा पद्धतीने बदललेलं आहे कशा पद्धतीचे बदल झालेले आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की दोन हजार चौदा नंतर आपण जे नॅशनल प्लॅनिंग कमिशन आहे ते रद्द केलं आणि त्याच्या जागेवर काय आणलं तर नीती आयोग आणलं नीती आयोग आणलं ठीक आहे पहिला बदल मग भारतामध्ये नियोजन कसं केलं जातं भारतामध्ये नियोजनाचे वैशिष्ट्य काय आहेत याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील ठीक आहे आता उदाहरणार्थ एक बदल जो झालेला आहे नियोजनामध्ये तो म्हणजे जर आपण एकोणीसशे पन्नास एक्कावन मध्ये जर बघितलं तर सेंट्रलाइज प्लॅनिंग होतं सेंट्रलाइज प्लॅनिंग म्हणजे काय केंद्रीकृत नियोजन केंद्रीकृत नियोजन म्हणजे काय केंद्र सरकार ठरवायचं केंद्र सरकार नियोजन तयार करायचं नॅशनल प्लॅनिंग कमिशन नियोजन तयार करायचं आणि ते सेम टू सेम राज्यांना स्टेट्सला जशाचा तसं लागू करावं लागायचं ठीक आहे याला आपण केंद्रीकृत नियोजन म्हणतो मग हळूहळू आता जर आपण दोन हजार पंधरा नंतरचा जर किस्सा बघितला तर हा विकेंद्रीकृत नियोजनाचा भाग आहे विकेंद्रीकृत नियोजनाचा भाग आहे विकेंद्रीकृत नियोजन म्हणजे काय तर राज्य राज्य नियोजन तयार करतात आणि ते वरती पाठवतात आणि केंद्र शासन फक्त लक्ष ठेवतं की कोण कसं नियोजन करताय बाकी नियोजन अगदी ग्रासरूट लेवलपासून अगदी ग्रामीण भागापासून तयार केलं जातं आणि ते केंद्र शासनाला पाठवलं जातं आणि मग प्रत्येक राज्य प्रत्येक अगदी ग्रामपंचायतीचं जे नियोजन आहे ते त्याची अंमलबजावणी ही विकेंद्रित पद्धतीने केली जाते म्हणजे सगळे जे अधिकार आहेत ते आता राज्यांना आणि ग्रामपंचायतींना दिलेले आहे तर अशा पद्धतीने प्लॅनिंगची जी पद्धत आहे नियोजनाची जी पद्धत आहे ती भारतामध्ये बदललेली आहे मग यासंबंधी कोणते कोणते मुद्दे आहेत यासंबंधी कोणते कोणते चॅलेंजेस आहेत कोणते कोणत्या म्हणजे आव्हानं आपल्याला पाहायला मिळतात या मुद्द्यांवर आपल्याला आता काय म्हणतात त्याला लेखी प्रश्न किंवा अँसर रायटिंग करून प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची आहेत मी तुम्हाला जाता जाता काही उदाहरणा खातर मी काही प्रश्न तुम्हाला देणार होमवर्कसाठी उदाहरण म्हणून ठीक आहे म्हणजे तुम्हाला समजेल तुम्हाला एक कल्पना येईल की कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात ठीक आहे संसाधनांचे एकत्रीकरण संसाधन आता सिलेबसमधले जे कीवर्ड्स आहेत ते तुम्हाला लक्षात घ्यायचे किवर्ड म्हणजे काय कळीचे मुद्दे कळीचे मुद्दे किंवा कळीचे शब्द हे तुम्हाला समजून आहेत ठीक आहे आता हे कळीचे जे मुद्दे आहेत किंवा कळीचे जे शब्द आहेत त्याचं उदाहरण म्हणजे आता संसाधनांचे एकत्रीकरण आता संसाधन म्हणजे काय हे तुम्हाला कळलं पाहिजे संसाधन किती प्रकारचे असतात तर बघा एक असतात नैसर्गिक संसाधन दुसरे असतात वित्तीय संसाधन आणि तिसरे असतात मानवी संसाधन किंवा मानव संसाधन आता पृथ्वीवर जेवढेही संसाधन आहेत किंवा भारताच्या वाटेला जेवढे संसाधन आहेत त्यांचं आपल्याला व्यवस्थित नियोजन करायचं आहे त्यांचं एकत्रीकरण करायचं आहे आणि त्याचा भारताच्या विकासासाठी वापर करून घ्यायचा आहे ठीक आहे मग किती प्रकारचे संसाधन आहे आपल्याकडे नैसर्गिक संसाधन आहेत एक मग त्याच्यामध्ये सगळी जी आपली खनिज संपत्ती आहे कोळसा युरेनियम अल्युमिनियम लोह ही सगळी आपली खनिज संपत्ती आहे तर यांचं आपल्याला एकत्रीकरण करायचं आहे आणि यांचा वापर करायचा आहे त्यानंतर वित्तीय संसाधन वित्तीय संसाधन म्हणजे काय की आपल्याकडे जे बँकिंग सिस्टीम आहे आपली जी बँकिंग प्रणाली आहे या बँकिंग प्रणालीमध्ये जो पैसा आहे किंवा ज्याला आपण म्हणतो वित्त तर ते वित्त ही एक खूप एक, एक, महत्वाचं संसाधन आहे कारण की वित्त जे आहे वित्तावर आपल्या भारताची अर्थव्यवस्था डिपेंड आहे आपल्या भारताची अर्थव्यवस्था या वित्तावर अवलंबून आहे वित्त जर उपलब्ध असेल वित्त, वित्त म्हणजे काय पैसा भांडवल मग आता हे वित्त कोणाकोणाला कामात येतं हे शासनाला पण कामात येतं हे प्रायव्हेट सेक्टरला खाजगी कंपन्यांना पण हे कामात येतं कारण की वित्त आपण काय करतो अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवतो आणि अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक केल्यावर आपण जास्त उत्पादन घेऊ शकतो गुंतवणूक जर झाली तर रोजगार निर्मिती होऊ शकते गुंतवणूक जर झाली तर आपल्या देशाचा जी डी पी वाढू शकतो तर वित्तीय संसाधन हे भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्वाचे आहेत मग त्यांचं पण एकत्रीकरण आपल्याला करायचं आहे आणि त्यानंतर तीन नंबरचं म्हणजे मानव संसाधन मानव संसाधन म्हणजे आपल्याकडे जे वर्किंग एज पॉप्युलेशन आहे मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की भारत हा जगातला आता युवा देश आहे सगळ्यात युवा देश आहे तो म्हणजे भारत आणि याचं कारण म्हणजे काय वय वर्ष पंधरा ते वय वर्ष एकोणसाठ या वयोगटामध्ये जी लोकसंख्या आहे तिचा जे तिची जी प्रपोर्शन आहे ते खूप जास्त आहे सर्वाधिक लोकसंख्या जर कोणत्या गटात असेल तर ती या वयोगटामध्ये आपल्या देशामध्ये आहे सर्वाधिक लोकसंख्या सर्वाधिक लोकसंख्या त्यामुळे भारत हा जगातला युवा देश आहे आता इथून पुढे काय होणार आहे मित्रांनो भविष्यामध्ये कि जे अमेरिका होतं अमेरिका त्यानंतर युरोप यांनी जगावर राज्य केलं आहे मित्रांनो कारण की यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक प्रगती झालेली आहे आर्थिक वृद्धी झालेली आहे सगळे नैसर्गिक संसाधन यांच्या कंट्रोलमध्ये होते यांनी जगावर त्याच्यामुळे राज्य केलेलं आहे परंतु आता इथून येणाऱ्या काळात काय होणार आहे की अमेरिकेचं जे सरासरी वय आहे सरासरी वय ते वाढणार आहे युरोपमधलं जे सरासरी वय आहे ते वाढलेलं आहे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल की जर्मनी सारखा देश फ्रान्स सारखा देश जपान सारखा देश यांचं जे सरासरी वय आहे म्हणजे सगळ्या पॉप्युलेशनचं जर आपण सरासरी वय काढलं तर ते चाळीस पेक्षा जास्त आहे मित्रांनो चाळीस प्लस आणि आता इथून पुढे हे देश म्हातारे होत जाणार आहेत आणि म्हणून येणाऱ्या पंचवीस ते तीस वर्षांचा काळ हा भारताचा काळ असणार आहे भारत हा जगावर राज्य करणार आहे कारण की सगळ्यात युवा लोकसंख्या भारताकडे असणार आहे व त्यामुळे मानव संसाधन देखील खूप महत्वाचा भाग आहे तर ह्या तीनही संसाधनांचं एकत्रीकरण आपल्याला करायचं आहे आणि आपल्या आपल्या देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी देशाच्या आर्थिक विकासासाठी आपल्याला याचा उपयोग करून घ्यायचा आहे मग आता प्रश्न कशावर विचारले जातील तर हे जे नैसर्गिक संसाधन आहेत त्यांच्या काय समस्या आहेत ज्या वित्तीय संसाधन आहेत भारताचे त्यांच्या काय समस्या आहेत मानव संसाधनासंबंधी काय काय समस्या आहेत आता जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं एक 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 उदाहरण देतो आहे या लेक्चरचं उद्दिष्ट फक्त चर्चा करणं आहे अभ्यासक्रम समजून घेण्यावर आहे मी तुम्हाला आज शिकवत काही नाहीये परत परंतु फक्त अभ्यासक्रमाचा अर्थ तुम्हाला समजून सांगतोय आणि पुढील लेक्चर पासून आपण बेसिक बेसिक गोष्टींना सुरुवात करणार आहोत आता उदाहरण द्यायचं झालं तर नैसर्गिक संसाधन नैसर्गिक संसाधनांसमोर काय काय आव्हानं आहेत भारतामध्ये भारताचं जर उदाहरण घेतलं आपण तर भारतामध्ये नैसर्गिक संसाधन हे लिमिटेड आहेत नैसर्गिक संसाधन तर नैसर्गिक संसाधनांच्या बाबतीमध्ये जर भारताचं ट्रॅक रेकॉर्ड आपण बघितलं तर हे भारताकडे नैसर्गिक संसाधन खूप कमी आहेत लिमिटेड आहेत उदाहरणार्थ द्यायचं झालं तर कोळसा कोळसा भारतामध्ये जो कोळसा आहे मित्रांनो हा नाइंटी पर्सेंट नाइन्टी पर्सेंट कोळसा हा लिग्नाइट कोळसा आहे ठीक आहे आणि याच्यामध्ये ॲश कंटेंट जास्त आहे ऍश कंटेंट ऍश कंटेंट काय तर राख म्हणजे काय की कोळसा जर आपण जाळला तर राख निर्माण होण्याचं जे प्रमाण आहे ते जास्त आहे आणि त्यामुळे आपल्या भारताच्या कोळशाची जी, जी एफिशियन्सी आहे कार्यक्षमता ती खूप कमी आहे कारण तुम्ही जेवढा जास्त कोळसा जाळाल तर दर प्रत्येक किलोच्या मागे जी ऊर्जा तयार व्हायला पाहिजे ती कमी होते आणि त्यामुळे आपण कोळसाच्या इम्पोर्टवर डिपेंडेंट आहोत आपल्याला कोळसा आयात करावा लागतो दुसरं महत्वाचं नैसर्गिक संसाधन म्हणजे काय तर खनिज तेल तुम्हाला माहिती आहे की आपण जे मिडल इस्टर्न कंट्रीज आहेत किंवा आखाती देश आहेत यांच्यावर अवलंबून आहोत आपल्याला आपल्या म्हणजे गरजेपुरतं जे तेल लागतं त्याच्या ते ऐंशी टक्के तेल आपल्याला बाहेरून आयात करावं लागतं आखाती देशांकडून आयात करावं लागतं तर त्यामुळे खनिज तेलाच्या बाबतीमध्ये आपली काय म्हणतात त्याला डिपेंडन्सी आहे इतर देशांवर त्यानंतर जर आपण युरॅनियम बघितलं ऊर्जेसाठी युरॅनियम तर भारतामध्ये युरेनियमचे साठे पण अत्यंत कमी आहेत तर युरॅनियम देखील आपल्याला आयात करावं लागतं त्याच्यासाठी दुसऱ्या देशांवर डिपेंड राहावं लागतं आणि आपलं भारतापर्यंत युरेनियम पोहोचू नये यासाठी अमेरिकासारखे देश चीन सारखे देश भारताच्या विरोधामध्ये प्लॅनिंग करत असतात तर हे जे संसाधनांचं एकत्रीकरण हा जो टॉपिक आहे मित्रांनो तर या संबंध या सेक्टरमध्ये असे जेवढेही मुद्दे आहेत त्यांच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात कहते है का मैं कमेंट नो yes no? कहते है का सैंपनी कमेंट करूं सांगा यस yes सुशील no? yes. रोहन भूषण वेरी गुड बाकी ओंकार एमए रूपाली रुपाली अपूर्व व्हेरी गुड ओके चला पुढे पुढे जाऊयात आपण तर आपल्याला या सगळ्या कीवर्ड्सचा अर्थ समजून घ्यायचा आहे हे जे कळीचे शब्द आहेत यांचा अर्थ समजून घ्यायचा आहे त्यानंतर आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास तुम्हाला जर आठवत असेल तर मी आज व्हॉट्सअपवर एक इमेज शेअर केलेली आहे किंवा टेलिग्रामवर पण एक इमेज शेअर केलेली आहे किंवा तुमच्या ॲपवर आप सुद्धा आपलं जे कोर्स पेज आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी एक आ, इमेज शेअर केलेली आहे त्याच्यामध्ये आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास याबद्दल डिफरेन्शिएट केलेला आहे मी ती स्लाइड तुम्हाला एकदा दाखवतो तु। दिसत आहे का मला कमेंट करून सांगा आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास दिसतय ओके okay. तर आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास म्हणजे काय आणि याच्या संबंधी जे काही मुद्दे आहेत त्यांच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात आता आर्थिक वाढ म्हणजे जर इथे तुम्ही चार्ट मध्ये बघितलं तर हा पूर्णपणे संख्यात्मक पैलू आहे क्वांटिटेटिव्ह मेजर आहे आर्थिक वाढ म्हणजे उदाहरण उदाहरणार्थ आपण म्हणतो की देशाचा जी डी पी वाढला किंवा देशाचं दरडोई उत्पन्न वाढलं तर आपण संख्यात्मक भाषेमध्ये बोलतो ठीक आहे त्याच्यामुळे आर्थिक वाढ ही एक संख्यात्मक गोष्ट आहे संख्यात्मक संकल्पना परंतु आर्थिक विकास ही संख्यात्मक आणि गुणात्मक दोन्ही प्रकारची संकल्पना ठीक आहे आर्थिक विकास म्हणजे काय की त्याच्यामध्ये उत्पन्न पण वाढलं पाहिजे परंतु राहणेमानाचा दर्जा देखील वाढला पाहिजे ठीक आहे तुम्ही ही ही जी पी डी एफ आहे किंवा ही जी हा जो फोटो आहे ही इमेज आहे ही तुम्ही टेलिग्रामवरूनही डाउनलोड करू शकता किंवा आपल्या ॲपवर आप पण दिलेली आहे तिथून पण तुम्ही डाउनलोड करू शकता खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने यांच्या दोघांमधला फरक हा समजून सांगितलेला आहे ठीक आहे आता याच्यामध्ये सर्वसमावेशकतेचा जो अँगल आहे की सर्वसमावेशकता आपण आता थोड्या वेळात बघणारच आहो की समावेशन किंवा आर्थिक समावेशन हा टॉपिक आपल्या सिलेबसमध्ये आहे तर सर्व समावेशकता म्हणजे काय की आर्थिक जी वाढ होते आपली की जी डी पी वाढत असेल किंवा दरडोई उत्पन्न वाढत असेल याचा अर्थ सगळे श्रीमंत होत आहेत का मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला एक उदाहरण देतो एक तुम्हाला उदाहरण देतो मी की दोन हजार चौदाच्या अगोदर आपलं जे भारताचं दरडोई उत्पन्न आहे ते ब्याऐंशी हजाराच्या आसपास होतं आणि आता दोन हजार चोवीस मध्ये ते एक लाख बहात्तर हजारच्या आसपास हे आपलं दरडोई उत्पन्न आहे ठीक आहे तर मला सांगा की दरडोई उत्पन्न म्हणजे काय पर कॅपिटा इन्कम ठीक आहे दरडोई उत्पन्न म्हणजे पर कॅपिटाईल का म्हणजे हे प्रत्येक नागरिकाचं सरासरी उत्पन्न आहे की दोन हजार चौदाच्या च्या अगोदर प्रत्येकाचं किंवा सरासरी उत्पन्न काय होतं दरडोई दरडोई उत्पन्न काय होतं ब्याऐंशी हजार रुपये आणि आता दो दोन हजार चोवीसच्या आसपास हे किती झालेलं आहे एक लाख बहात्तर हजार रुपये तर मला सांगा खरंच प्रत्येकाचं उत्पन्न एवढं वाढलेलं आहे का येस सर नो भारतामध्ये प्रत्येकाचं उत्पन्न एक लाख बहात्तर हजार एवढं वाढलेलं आहे का नाही नो व्हेरी गुड सुशील भूषण रोहन तर पर कॅपिटा इन्कम किंवा दरडोई उत्पन्न म्हणजे काय याचा फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की जी एन पी म्हणजे काय तर राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्न भागीला लोकसंख्या लोकसंख्या म्हणजे काय की दरडोई उत्पन्न हा एक सरासरी आकडा आहे ठीक आहे दरडोई उत्पन्न जेव्हा आपण काढतो तेव्हा आपण सरासरी उत्पन्न काढतो पण याचा अर्थ असा नाही की देशातल्या प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न तेवढं वाढलेलं आहे ठीक आहे मग जेव्हा आप आपल्या भारताचं सरासरी उत्पन्न किंवा दरडोई उत्पन्न पहिले ब्याऐंशी हजार होतं आता एक लाख बहात्तर हजार आहे म्हणजे असं असताना देखील म्हणजे आज जर आपण दोन हजार चोवीस मध्ये बघितलं एक लाख बहात्तर हजार आपलं पर कॅपिटा इन्कम आहे तरी सुद्धा बरेच लोक असे असतील की ज्यांचं उत्पन्न ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे फक्त पन्नास हजार असेल तरी असे लोक असू शकतात की ज्यांचं वार्षिक उत्पन्न फक्त एक लाख हजार एक लाख रुपये आहे ठीक आहे म्हणजे काय की आपल्याकडे गरीब लोक पण आढळतात आपल्याकडे श्रीमंत अतिश्रीमंत लोक पण आढळतात आपल्याकडे अंबानी टाटा अदानी यांच्यासारखे अतिश्रीमंत लोक पण आहेत आणि अति गरीब पण लोक आहेत ठीक आहे मग जेव्हा आपण आर्थिक वृद्धी म्हणतो किंवा आर्थिक वाढ म्हणतो मग त्याच्यामध्ये फक्त जी डी पी वाढतो त्याच्यामध्ये फक्त जीएनपी वाढतो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न वाढतं त्याच्यामध्ये फक्त पर कॅपिटा इनकम म्हणजे दरडोई उत्पन्न वाढत मग ही फक्त आर्थिक वाढ आहे मग आर्थिक वाढ होत असताना ती सर्वसमावेशक होते का आर्थिक वाढ होत असताना ती प्रत्येक वेळी सर्वसमावेशकच राहील असं सांगता येत नाही सर्वसमावेशक आर्थिक वाढ म्हणजे काय की जी काही आर्थिक वृद्धी होते तिचे फायदे सगळ्यांना समान मिळतात मी तुम्हाला एक फोटो दाखवतो त्या फोटोवरून तुम्हाला कळेल की सर्वसमावेशक वाढ म्हणजे काय सर्वसमावेशक वाढचा एक तुम्हाला फोटो दाखवतो त्याच्यावरून तुम्हाला कळेल की मला म्हणायचं काय तुम्हाला या स्क्रीनवर एक फोटो दिसतोय का बघा या स्क्रीनवर तुम्हाला एक फोटो दिस दिसत असेल हे झाड दाखवलेलं आहे हे झाड म्हणजे काय ही देशाची आर्थिक वृद्धी दर्शवते ठीक आहे परंतु आपल्या समाजामध्ये आपल्या देशामध्ये काही लोक असे आहेत इकडे बघा काही लोक असे आहेत की जे खूप श्रीमंत आणि अतिश्रीमंत आहेत तर आपल्या आर्थिक वृद्धीचे जे फळं आहेत ते त्या श्रीमंत आणि अतिश्रीमंत लोकांपडे खूप लवकर पोहोचतात परंतु आपल्याकडे काही असे लोक आहेत जे गरीब आहेत वंचित आहेत त्यांच्यापर्यंत ह्या आर्थिक वृद्धीचे फळ पोहोचत नाही ठीक आहे म्हणून आर्थिक समावेशन म्हणजे काय की सर्वसमावेशक वाढ म्हणजे काय की त्या आर्थिक वाढीचे जे फळं आहेत हे सर्वांपर्यंत पोहोचवणे कळत आहे का मला कमेंट करून सांगा येस मग आता आपण जेव्हा आर्थिक वृद्धी म्हणतो किंवा आर्थिक वाढ म्हणतो तेव्हा ती सर्वसमावेशक होईलच असं नाही प्रत्येक वेळेला आर्थिक वाढ ही सर्व सर्वसमावेशक असतेच असं नाही परंतु जी आर्थिक आर्थिक विकास आहे हा नेहमी सर्वसमावेशक असतो आर्थिक विकास हा सर्वसमावेशक असतो सगळ्यांना सोबत घेऊन चाललं जातं ठीक आहे आर्थिक वृद्धीचे जे फळ आहे ते सगळ्यांना समान दिले जातात त्यासोबतच शिक्षण आरोग्य या गोष्टींवर देखील भर दिलं जातं लोकांचं जे राहणीमान आहे ते राहणीमान सुद्धा उंचवण्याचा प्रयत्न केला जातो सो अशा पद्धतीचे हे कन्सेप्ट आहेत यांच्यावर आपल्याला उत्तर लेखन करायचं आहे आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह अँसर्स लिहायचे आहेत आपल्याला आपला जो ताण आहे तो या नवीन पॅटर्न मध्ये कमी झालेला आहे कारण की याच्यामध्ये पाठांतराचा रोल खूप कमी आहे तुम्हाला जितकं चांगलं समजेल तितकी चांगली उत्तरं तुम्ही लिहू शकणार आहात ठीक आहे त्यानंतर रोजगारासंबंधी समस्या रोजगार बेरोजगारी वाढते आहे आता इलेक्शन सुरू आहेत भारतामध्ये आणि सगळे जे अपोजिशन आहेत ते सगळे म्हणत आहेत की रोजगार नाही आहेत मोदी सरकारने बी जे पी सरकारने रोजगार वृद्धीसाठी काहीच केलेलं नाही आहे तर भारतामध्ये रोजगाराशी संबंधित कोणत्या कोणत्या समस्या आहेत रोजगार का वाढत नाही आहे प्रत्येकाला रोजगार का मिळू शकत नाही या संबंधीच्या ज्या काही मुद् आहेत या संबंधीचे प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातात इथपर्यंत कळलेलं आहे का मला कमेंट करून सांगा हा पहिला मुद्दा आपण डिस्कस केलेला आहे त्याच्यातले सगळे जे कीवर्ड्स आहेत ते आपण समजून घेतलेले आहेत येस रोहन भूषण व्हेरी गुड सुशील व्हेरी गुड आता हा दुसरा मुद्दा पण आपण पन बघितलेला इथे सर्वसमावेशक वाढ आणि त्यातून उद्भवणारे मुद्दे हा पहिला मुद्दा डिस्कस करता करता ऑटोमॅटिकली आपला दुसरा मुद्दा आपण डिस्कस झालेला आहे सर्वसमावेशक वाढ म्हणजे काय आणि त्यातून उद्भवणारे मुद्दे कोणते ठीक आहे त्यानंतर सरकारी अंदाजपत्रक म्हणजे काय तर बजेट मग बजेट संबंधी प्रश्न हे जुन्या पॅटर्न मध्ये पण येत होते परंतु ते सी क्यू टाइपचे होते यावेळेस तुम्हाला उत्तर लिहायची आहेत त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो आहे प्रमुख पिके तर या पिकांमध्ये देशाच्या विविध भागातील पीक पद्धती विविध प्रकारचे सिंचन आणि सिंचन प्रणाली साठवणूक कृषी उत्पादनांची वाहतूक आणि विपणन आणि समस्या आणि संबंधित अडचणी आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इ तंत्रज्ञान म्हणजे काय सरळ सरळ हा जो चौथा मुद्दा आहे मित्रांनो हा शेती अर्थव्यवस्था शेती किंवा कृषी अर्थव्यवस्था या संबंधित आहे ठीक आहे त्याच्यामध्ये देशामध्ये जेवढे वेगवेगळ्या प्रकारच्या पीक पद्धती आहेत मग खरीफ असतील अरबी असेल त्याच्यानंतर शेती करण्याच्या पण वेगवेगळ्या पद्धती आहेत जर उदाहरणार्थ तुम्ही नॉर्थ इस्टमध्ये गेलात तर तिथे झूम झूम कल्टिवेशन किंवा झूम प्रकारची शेती आ, ही पद्धती वापरली जाते अशा देशभरामध्ये जिथे जिथे वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती आहेत त्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे त्यानंतर विविध प्रकारचे सिंचन सिंचनाच्या पण वेगवेगळ्या पद्धती आल्या तुम्हाला ठिबक सिंचन माहिती असेल तुम्हाला स्प्रिंकल इरिगेशन माहिती असेल आणि जर आपण नवीन तंत्रज्ञान बघितलं तर तुम्हाला एक नवीन तंत्रज्ञान माहिती माहिती असेल ते म्हणजे हायड्रोपोनिक्स हायड्रोपोनिक्स म्हणजे काय जिथे पाणी कमी आहे तिथे पाणी कमी असताना आपण शेती कमी करू शकतो ठीक आहे किंवा जमिनीचा उपयोग न करता आपण शेती करू शकतो तर अशा जेवढ्या काही लेटेस्ट टेक्नॉलॉजीज आहेत कृ कृषी क्षेत्रासंबंधी किंवा कृषी अर्थव्यवस्थे संबंधी तर या टेक्नॉलॉजीवर आपल्याला प्रश्न विचारले जातात या पेपरमध्ये ओके okay. सो so, आज आजच्या या लेक्चरमध्ये आपण चार मुद्दे बघितलेले आहेत ठीक आहे पहिले चार मुद्दे बघितले आहेत हे दहा मुद्दे मी तुम्हाला सांगितले होते भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजन सर्वसमावेशक वाढ आणि त्यातून उद्भवणारे मुद्दे सरकारी अंदाजपत्रक आणि प्रमुख पिके आणि देशातील विविध भागातील पीक पद्धती म्हणजे कृषी अर्थव्यवस्था तर हे चार मुद्दे आहेत उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पुढचे मुद्दे समजून घेणार आणि डायरेक्ट आपण जे कन्सेप्ट्स आहेत प्रत्येक मुद्द्यामध्ये जे वेगवेगळे कन्सेप्ट्स आहेत त्याच्यापासून आपण सुरुवात करणार तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी कन्सेप्टची यादी आणलेली आहे पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा मिळून पाचशेपेक्षा जास्त कन्सेप्ट्स आहेत ते सगळे कन्सेप्ट्स आपण बघणार आहोत बघा तुम्हाला दिसत आहे का स्क्रीन येस पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा मिळून हे पाचशे पेक्षा जास्त कन्सेप्ट आहेत हे सगळे कन्सेप्ट मी तुम्हाला विशेष म्हणजे मराठी भाषेतून तुम्हाला समजेल अशा भाषेतून शिकवणार आहे पूर्वपरीक्षेमध्ये एच हे जे टॉपिक्स आहेत याच्यावर तुम्हाला सी क्यू प्रकारचे प्रश्न विचारले जातील आणि मुख्य परीक्षेमध्ये याच कन्सेप्टचा वापर करून तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह किंवा वर्णनात्मक प्रश्न विचारले जातील तो या लेक्चर सिरीजमध्ये आपण हे सगळे पाचशेपेक्षा जास्त कन्सेप्ट कव्हर करणार आहोत जे तुम्हाला पूर्वपरीक्षेमध्ये पण कामात येतील मुख्य परीक्षेमध्ये पण कामात येतील आज आपण थोडंसं लवकर थांबतो आहे साधारणत आपल्या ले प्रत्येक लेक्चरचं जे ड्युरेशन असतं ते दीड तास असतं परंतु आज पहिलं लेक्चर आहे त्यामुळे आपण एक तास डिस्कस करणार आहोत आणि हळूहळू आपण लेक्चरचं ड्युरेशन वाढवू आणि ते दीड तास करू कुणाला जर डाऊट असेल काही शंका असतील प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारा किंवा मी माईक ओपन करण्याची परवानगी दिलेली आहे तुम्ही माईक ओपन करून देखील विचारू शकता